सध्या जगभरामध्ये करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे आणि हाच व्हायरस आता भारतात आणि पर्यायानं महाराष्ट्रातसुद्धा आला आहे. सातारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत या आजाराचा एकही रुग्ण नसला तरी जिल्हा प्रशासनानं खबरदारीचे सगळे उपाय आखलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा काम करणारा जिल्हा प्रशासनातील एक घटक आहे आणि तो म्हणजे पोलीस. पोलिसांचं नेमकं काम कसं चालतं आणि काय जबाबदाऱ्या आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत सातारा जिल्हा SP तेजस्वी सातपुते. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की करोना हा जो रोग आहे संपूर्ण जगामध्ये तो पसरलेला आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी आहे. आपल्या जवळच असणाऱ्या पुणे शहरामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. अहमदनगरमध्ये दिसून आलेला आहे. साताऱ्यामध्ये अशा पद्धतीचा रोग प्रसार होऊ नये, कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्याकडून इतरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वतोपरी सातारा प्रशासन प्रयत्नरत आहे. त्यामध्ये बाहेरच्या देशातून जे नागरिक फिरण्यासाठी गेले होते, काही कामानिमित्त गेले होते आणि आता पुन्हा ते साताऱ्यात परतलेत, अशांकडून इतरांना प्रादुर्भाव होऊ नये किंवा ते खरोखर त्यांना स्वतःला लागण झालेली आहे की नाही हे कळण्यासाठी आपण त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. अशा वेळेला पोलिसांची ही जबाबदारी आहे की ते खरोखर होम क्वारंटाईन राहतायत का नाही, दिलेल्या सूचनांचं ते पालन करतायत का, किंवा त्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेलं असताना सूचना दिलेल्या असतानाही ते बाहेर पडतायत का आणि इतरांना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होती आहे का यावरती देखरेख करण्याचं काम त्याच पद्धतीने त्यांनी होम क्वारंटाईनसाठी दिलेल्या सूचना योग्य पद्धतीने पाळाव्यात यासाठीचे त्यांना मार्गदर्शन सूचना हे करण्याचं काम बीट कॉन्स्टेबल्स जे आहेत त्या त्या ठिकाणचे यांच्याकडून करण्यात येत आहे. सध्या साताऱ्यामध्ये 53 असे लोक आहेत की ज्यांना होम क्वारंटाईन करण्यासाठीचा सल्ला देण्यात आलेला आहे. या सर्व 53 घरांवरती आणि व्यक्तींवरती आमचे कॉन्स्टेबल्स हे लक्ष ठेवून आहेत. हे करत असताना त्यांच्यापैकी कोणी बाहेर पडत असेल तर त्याला रोखण्याचीसुद्धा जबाबदारी ही आमच्या कॉन्स्टेबलची आहे. त्यामुळे त्याची सुरक्षासुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि म्हणून त्याने वारंवार स्वतःचे हँड्स क्लीन ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे आणि जो मास्क आहे तो सुद्धा त्याने वारंवार बदलणे, प्रत्येक 6 तासांनी बदलणे आणि त्या मास्कपासूनच स्वतःला काही हार्म होणार नाही याचीसुद्धा दक्षता घेण्याचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. अशा वेळेला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी कायमच असते. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दर्शनी भागावरती पोलीस स्टेशनचे कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID आणि इन्चार्जचा नंबर, बीट कॉन्स्टेबलचे नंबर आम्ही डिस्प्ले करण्याचे आदेश दिलेले आहेत जेणेकरून ज्या कामासाठी खरोखर पोलीस स्टेशनला येण्याची किंवा भेट घेण्याची आवश्यकता नाही अशी कामं ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून किंवा ईमेल पाठवूनसुद्धा होऊ शकतील याची खात्री आम्ही लोकांना देऊन आवाहन करत आहोत की त्यांनी प्रत्यक्ष कार्यालयांमध्ये येणं टाळावं. आणि हाच ही सेम कृती आम्ही SP ऑफिससाठीसुद्धा केलेली आहे. आम्ही 2 डेडिकेटेड फोन नंबर्स या कारणासाठी घेतलेले आहेत. डेडिकेटेड ईमेलसुद्धा आम्ही लवकरात लवकर प्रसारित करत आहोत. पूर्वीचे सुद्धा जे आमचे ऑफिशियल ईमेल IDs आहेत ते सुद्धा आम्ही प्रसारित करून दिलेले आहेत. कंट्रोल रूमचे नंबर आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे ज्यांना या ठिकाणी कार्यालयात भेट न देता सुद्धा स्वतःच्या तक्रार मांडणे शक्य आहे अशांनी कार्यालयात येणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. त्याच पद्धतीने 37(1)(3) चे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कुठेही जमावबंदी करण्यात येऊ नये, मंदिरांमध्ये गर्दी होऊ नये, फ्रायडे नमाजसाठी गर्दी होऊ नये, त्याच पद्धतीने मॉल्स असतील, क्लब्स असतील, जिम्नॅशियम्स असतील, कुठले जिथे स्पोर्ट्सचं ट्रेनिंग होतं अशी ठिकाणं असतील यांनी कुठेही गर्दी करू नये हे आदेश निर्गमित झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व लोक त्याचं पालन करतील याकडे आमचं काटेकोरपणे लक्ष आहे. जे कोणी याचं उल्लंघन करताना मिळून येत आहेत त्यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची कारवाई आम्ही करत आहोत. पोलिसांतर्फे आम्ही सर्वांना आव्हान केलेलं आहे की कोणीही चुकीच्या खोट्या बातम्या ह्या प्रशासनाशी व्हेरीफाय कन्फर्म केल्याशिवाय पुढे पाठवू नये. त्याने अननेसेसरी तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते
अशा पद्धतीची एक न्यूज काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये प्रसारित झाली होती. आम्ही तात्काळ त्यावरती कारवाई केली होती आणि लवकरच आम्ही ज्या व्यक्तीनं ती खोटी न्यूज बनवून सर्वप्रथम चालवली त्या व्यक्तीपर्यंत सुद्धा पोहोचत आहोत. आत्तापर्यंत आम्ही 13 लोकांना चौकशा केल्या आहेत ज्यांच्याकडून एका ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये अशा पद्धतीने तो मेसेज फॉरवर्ड झालेला होता. त्यामुळे माझं पुन्हा एकदा सर्व साताऱ्याच्या सुजाण नागरिकांना विनंती आहे की हा कोरोना नावाचा जो विषाणू आहे हा अदृश्य आहे. आपण सगळ्यांनी या संदर्भात फक्त काळजी घेणे आणि प्रिव्हेंशन करणे हे आपल्या हातात आहे आणि आपण ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील असणं फार आवश्यक आहे. प्रशासनाला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे आणि म्हणून या गोष्टीला बिलकुल लाईटली न घेता प्रशासन आपल्याला ज्या ज्या सूचना देत आहे जे जे मार्गदर्शन करत आहे आणि आपल्याकडून जी सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत आहे त्याला आपण सगळे निश्चित पाठिंबा द्याल आणि सातारा हा आपण जसा आत्तापर्यंत तो करोनामुक्त आहे तसाच भविष्यकाळात सुद्धा राहील याच्यासाठी आपण सर्व मिळून एकत्रित प्रयत्न करूया.